विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, MPSC लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपली चालू घडामोडींची सिरीज आहे आणि चालू घडामोडींमध्ये आम्ही तुम्हाला रोजच्या बातम्या रोज देण्याचा प्रयत्न करतो आहे. या ज्या बातम्या आहे या महत्त्वाच्या छापून आलेल्या बातम्या आहेत 23 डिसेंबर रोजीच्या. या बातम्यांचा आम्ही सर्व वृत्तपत्रांमधून शोधून शोधून या बातम्या काढल्या आहेत ज्या तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या असू शकतात, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास करताना या बातम्यांवरती जर तुम्ही भर दिला तर तुम्हाला त्याचा तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होऊ शकेल. आता तुम्हाला माहितीच आहे की 2017 आपलं वर्ष जे आहे हे संपत आलं आहे, तर या वर्षामध्ये ज्या घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांचंसुद्धा एक ॲनालिसिस किंवा त्याचं एक समरी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तर तुमच्यासाठी आम्ही हा जो आजचा घेऊन आलेलो आहे हा एपिसोड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांबद्दल आहे. आणि पंतप्रधान मोदी यांनी 2017 जे विदेश दौरे केले आहे, विविध कारणांसाठी विदेश दौरे झाले आहेत, त्याचा स्पेशली हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. संकलित केलेली ही माहिती आहे आणि तुम्हाला मॅप्सच्याद्वारे सुद्धा हे व्यवस्थित समजून सांगण्याचा आम्ही यामध्ये प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि याच्यासुद्धा नोट्ससुद्धा ज्या आहेत त्या तुम्ही काढून ठेवा. आपला जो हाऊ टू मेक नोट्स हा व्हिडिओसुद्धा तुम्ही एक वेळा परत बघून घ्या. हा एक फार सुंदर व्हिडिओ आहे, यामध्ये मॅडमनी आपल्याला नोट्स काढण्याबद्दल एक छानशी माहिती दिलेली आहे. बऱ्याच मुलांचे यावरती आम्हाला कमेंटसुद्धा आलेले आहेत की मुलांना याचा नक्कीच फायदा होईल. तर ह्या टेक्निक्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला नोट्स काढण्यासाठी त्याद्वारे फार मदत होईल. तर आता फार वेळ न घालवता आपण ज्या 23 डिसेंबर रोजी आलेल्या बातम्या आहेत त्याबद्दल माहिती घेऊन घेऊ. गुजरातमधील निवडणुकांचे निकाल हाती आले तर त्यानंतर विजय रुपाणी यांच्यासाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांचीच पुन्हा नियुक्ती केलेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने 99 जागा मिळत बहुमत मिळवले होते आणि सलग 6व्यांदा सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. गुजरातचा मुख्यमंत्री कोण याच्याबद्दल केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काल विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा केली आणि सर्व ज्या चर्चा होत होत्या त्यांना विराम दिलेला आहे. एका अपक्ष आमदाराने सुद्धा भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला असल्यामुळे भाजपकडे आता 100 आमदारांचं पाठबळ हे झालेलं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांना कायम ठेवण्यावर काल शिक्कामोर्तब करण्यात आला आणि याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. दरम्यान 25 डिसेंबर रोजी विजय रुपाणी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी शक्यता आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विजय रुपाणी यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्याचवेळी नितीन पटेल यांचीही उपमुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्यासंदर्भात एकमत झाले. विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दोघांच्या नावावर कोणाचाही आक्षेप नव्हता, त्यामुळे निवडीची केवळ औपचारिकताच बाकी होती, ती आज पूर्ण करण्यात आली. असे नमूद करताना सरकार स्थापनेचे अन्य सोपस्कर रुपाणी पूर्ण करतील असे सांगण्यात आले. आता जी आपल्याला माहिती घ्यायची आहे ती घ्यायची आहे नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षी केलेल्या 14 विदेश दौऱ्यांच्या बाबतीत. मोदींनी पहिल्या 3 वर्षात 49 देशांना भेट दिली होती. पहिल्या 3 वर्षात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 27 देशांना भेट दिली होती, तर मोदींनी पहिल्या 3 वर्षात चक्क 49 देशांना भेट दिलेली आहे. यावर्षीच म्हणजे 2017 नरेंद्र मोदींनी 14 देशांना भेट दिली आहे आणि ते कुठल्या देशांना हे कुठे कुठे गेले होते आणि त्यामागची कारणे काय होती हे आपण यामध्ये समजून घेणार आहोत. त्यांची सर्वप्रथम जी भेट होती ती श्रीलंकेला होती. 11 आणि 12 मे रोजी त्यांनी श्रीलंकेला भेट दिली. जर आपण मॅपमध्ये बघायचं झालं तर श्रीलंका जो आहे भारताच्या दक्षिणेला, इथे श्रीलंका आहे, जवळचाच देश आहे, भारताचा सार्कमधलाच साथीदार आहे. तर श्रीलंकेला भेट जी आहे ती नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. तर 2017 पहिला परदेश दौरा जो होता श्रीलंकेचा होता. बौद्ध धर्मियांच्या कॅलेंडरनुसार महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असणाऱ्या
UN वेसक दिनानिमित्त त्यांनी श्रीलंकेला भेट दिली होती आणि कोलंबो येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतरचा दुसरा जो दौरा होता तो 29 आणि 30 मेच्या दरम्यान जर्मनी येथे होता. आपण नकाशावरती समजून घेऊ की जर्मनी कुठे आहे. जर्मनी जे आहे हे भारतापासून या ठिकाणी जर्मनी आहे, युरोपमधील एक मोठं राष्ट्र आहे, अतिशय प्रगतशील असं राष्ट्र आहे. तर या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली होती. श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर 17 दिवसांमध्येच मोदींनी जर्मनीकडे झेप घेतली. 6 दिवसांच्या दीर्घ दौऱ्यामध्ये त्यांनी जर्मनीनंतर स्पेन, रशिया आणि फ्रान्सलाही भेट दिली होती. भारत आणि संबंधित देशांमधील व्यापार आणि राजनैतिक संबंध वाढवण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात जर्मनीमध्ये त्यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्कल या परत जर्मनीच्या चान्सलर झाल्या आहेत अँजेला मार्कल यांची भेट घेऊन व्यापार, उद्योग आणि गुंतवणुकी संदर्भात अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा केली होती. त्यानंतर स्पेन जर बघितलं तर स्पेन सुद्धा जे आहे, हा जो भाग आहे हा स्पेनचा भाग आहे, हा जो हिरवा राष्ट्र जे दिसतंय म्हणजे जर्मनीमधून ते नंतर लगेच स्पेनला गेले, भारतामधनं जर्मनीला, जर्मनीमधून स्पेनला. त्यानंतर 3 दिवसाची स्पेनला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. या दौऱ्यात त्यांनी स्पेनचे पंतप्रधान मारियानो रॉजॉय यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंधाबद्दल चर्चा केली होती. नंतर त्यांनी रशियाला भेट दिली 31 मे ते 2 जूनच्या दरम्यान. स्पेनला होते, स्पेनवरून ते रशियाला गेले. रशिया जे सर्वात मोठं राष्ट्र आहे. 6 दिवसीय दीर्घ दौऱ्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मोदींनी भारताचा सर्वात जुना मित्र असलेल्या रशियाला भेट दिली. 18व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकींपैकी मोदी बैठकीसाठी मोदी रशियाला गेले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी मोदींनी योग अभ्यासाबद्दल चर्चा करून जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या योग दिनामध्ये रशियाने सहभागी व्हावे अशी आशा व्यक्त केली होती. 31 मे ते 2 जूनचा हा त्यांचा रशिया दौरा होता. व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली आणि रशियानी योग दिनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी रशियाला सांगितले. त्यानंतर रशियावरनं ते फ्रान्स येथे गेले. फ्रान्सचा जो दौरा होता त्यांचा 2 ते 3 जून दरम्यानचा दौरा होता. फ्रान्स आपल्याला माहिती आहे एक मोठं राष्ट्र आहे युरोपमधील आणि महत्त्वाचं राष्ट्र आहे. हे जे बघतोय आपण इथे फ्रान्स हे राष्ट्र आहे. तर रशियामधून ते 3 जून ते 5 जूनच्या दरम्यान फ्रान्सला गेले होते. मोदींचा हा एकंदरीत तिसरा दौरा होता. या दौऱ्यामध्ये मोदींनी दोन्ही देशांना मिळून दहशतवादाविरुद्ध कशाप्रकारे दोन्ही देशांना सहकार्याने लढता येईल त्याचप्रमाणे वातावरणातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगबद्दल सुद्धा चर्चा केली. पॅरिस करारानुसार पृथ्वीचे संवर्धन आणि नैसर्गिक साठ्यांचा समतोल वापर याबद्दलही मोदींनी फ्रेंच नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर मोदींनी 8 आणि 9 जून दरम्यान कझाकिस्तान इथे भेट दिली. तर कझाकिस्तान आपण बघून घेऊ, हे रशियाच्या खाली जे असलेलं राष्ट्र आहे इथे कझाकिस्तान आहे. या ठिकाणी त्यांनी भेट दिली, एक महत्त्वाची भेट ही मानली जाते कझाकिस्तान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कझाकिस्तानचे अध्यक्ष नूरसुलतान नाझरबायन यांनी मोठ्या आगत्याने स्वागत केले. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला. मोदींनी फेसबुकवरूनही या दौऱ्याबद्दलची माहिती शेअर केली होती. त्यानंतर मोदींनी कझाकिस्तानची राजधानी अस्थाना, ते लक्षात असू द्या कझाकिस्तानची राजधानी अस्थाना येथे पार पडलेल्या शांघाय सहकार्य संघटना SCO या शिखर संमेलनामध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य भारताला देण्यात आले. तर महत्त्वाची बाब आहे, तर शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्यत्व कझाकिस्तानमध्ये भारताला देण्यात आले. त्यानंतर त्यांची जी पुढील जी भेट झाली ती पोर्तुगाल येथे झाली. पोर्तुगाल तुम्हाला माहीत असेल युरोपमधील राष्ट्र आहे. या ठिकाणी पोर्तुगाल हे राष्ट्र आहे. तर इथे सुद्धा नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे.
जूनमधील 3 देशांच्या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यामध्ये मोदींनी पोर्तुगालला धावती भेट दिली होती. मोदी यांनी यावेळी पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील राजकीय, धार्मिक आणि व्यापारी संबंध वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. पोर्तुगाल आणि भारत या दोन्ही देशांमध्ये 11 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची दावेदारी, बहुपक्षीय निर्यात प्रतिबंधाबाबत पोर्तुगालने दिलेला पाठिंबा, या सगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्तुगालचे आभार मानले. यावेळी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाचे कार्डही त्यांना भेट दिले. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे कार्ड पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. या विविध देशांच्या भेटीनंतर त्यांचा जो पुढील दौरा जो होता तोच अमेरिकेमध्ये होता. अमेरिका आपल्याला माहितीच आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका भारताचा एक मोठा मित्र देश आपण म्हणू शकतो. तर हा त्यांचा पुढील जो दौरा होता तो अमेरिकेमध्ये होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदींचा हा अमेरिकेतील पहिलाच दौरा होता. मोदींनी ट्रम्प यांच्याशिवाय अनेक अमेरिकन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची म्हणजे सीईओंची भेटसुद्धा घेतली. यामध्ये ॲपलचे टीम कुक, मायक्रोसॉफ्टचे सत्य नाडेला आणि गुगलच्या सुंदर पिचाई यांचा समावेश होता. या दौऱ्यात मोदींनी समुद्र सुरक्षा, डेटा शेअरिंग आणि दहशतवादविरोधी दोन्ही राष्ट्रे एकत्र काम करू शकतात याबद्दल चर्चा केली. तर या दौऱ्यामध्ये जो 25 आणि 26 जूनच्या दरम्यान झालेला जो दौरा होता या दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या ज्या बाबी होत्या त्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भेट घेतली. त्यानंतर मुख्य अमेरिकन कंपन्यांचे सीईओ यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली. त्यामध्ये ॲपलचे टीम कुक, मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला आणि गुगलच्या सुंदर पिचाई यांचा समावेश होता. आणि या दौऱ्यामध्ये समुद्र सुरक्षा, डेटा शेअरिंग आणि दहशतवादविरोधी दोन्ही देशांनी एकत्र येण्याचं जे कार्य आहे याबद्दल त्यांनी कार्य केले. त्यानंतर नेदरलँड, अमेरिकेमधून ते नेदरलँड इथे गेले होते. नेदरलँड हे राष्ट्र माहीत आहे, हॉलंड ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा या भागामध्ये असलेलं राष्ट्र आहे. तर नेदरलँडची राजधानी हेगमध्ये मोदींनी राष्ट्राध्यक्ष मार्क रूट यांची भेट घेतली. जे नेदरलँडचे राष्ट्राध्यक्ष मार्क रूट, या भेटीदरम्यान मार्क यांनी मोदींना सायकलच्या रूपात एक अनोखी भेट दिली. मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याचा फोटोसुद्धा शेअर केला होता. मोदी जेव्हा नेदरलँडमध्ये आले तेव्हा मार्क यांनी त्यांचे चक्क हिंदीत स्वागत केले. नेदरलँड्स में आपका स्वागत है @नरेंद्र मोदी. भारत और नेदरलँड में 70 साल के द्विपक्षीय रिश्ते के साथ हमारी बैठक के लिए मैं उत्सुक हूँ, असे ट्वीट मार्क यांनी केले होते. त्यानंतर त्यांची जी भेट होती ती 4 ते 6 जुलै दरम्यान इस्रायल येथे होती. इस्रायल हा एक महत्त्वाचा राष्ट्र आपण म्हणू शकतो. इस्रायल जे आहे खाडी देशांच्या इथे असलेलं राष्ट्र आहे. तुम्हाला दाखवतो, या भागामध्ये असलेलं इस्रायल हे एक राष्ट्र आहे. तर इस्रायलमध्ये सध्या तुम्हाला माहितीच असेल इस्रायलचा मुद्दा हा गाजतो आहे. अमेरिकेने जेरुसलेमला राजधानी घोषित केल्यामुळे तिथे बराचसा वादंग चालू आहे. तर यंदाच्या वर्षी मोदींनी सर्वाधिक चर्चेची परदेशवारी राहिली ती इस्रायलची. सर्वाधिक चर्चेची परदेशवारी, मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. हे पहिले भारतीय पंतप्रधान आहे ज्यांनी इस्रायलला भेट दिली. 3 दिवसाच्या या दौऱ्यामध्ये मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याबरोबर इतर वरिष्ठ मंत्र्यांचीही भेट घेतली. मोदींच्या या दौऱ्यामध्ये सैन्य, कृषी, पाणी आणि अंतराळ तंत्रज्ञान या आदी महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत चर्चा झाली. या दौऱ्यात मोदींनी 2008 मधील मुंबईवरील 2011 हल्ल्यामध्ये बसवलेल्या 11 वर्षाच्या मोशे होल्ड्सबर्ग या बालकाची भेट घेतली. हा जो मुलगा आहे, तुम्हाला माहीत असेल 2008 मध्ये मुंबईमध्ये जो हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ला झाला होता, त्यावेळी हा मुलगा जो आहे
हा त्या हल्ल्यामध्ये वाचला होता. मोशे होल्डबर्ग याचं नाव आहे. मोदीजी आय लव यू असे सांगत त्यांनी मोशेने मोदींचे स्वागत केले, तर मोदींनी मोशेला भारतात येण्याचे आमंत्रण यावेळी दिले. ही एक महत्त्वाची भेट होती. त्यानंतर त्यांनी परत जर्मनीला यावेळी भेट दिली. G20 संमेलनासाठी मोदी दुसऱ्यांदा जर्मनीला गेले. परदेशामध्ये पैसे लपवणाऱ्या भारतीयांबद्दल त्यांनी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्कल यांच्याबरोबर चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी अनेक विषयावरती इथे चर्चासुद्धा झाली. त्यानंतर 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान त्यांचा चीन येथे दौरा झाला. ब्रिक्स परिषद तिथे होती. ब्रिक्स परिषदमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी चीनला भेट दिली. ब्रिक्स परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीसुद्धा भेट घेतली आणि त्यांनी या इथे यांनी त्यांनी अनेक विषयांवरती तिथे चर्चासुद्धा केली. तिथूनच ते म्यानमारला गेले. म्यानमार जे आहे, म्यानमारमध्ये सध्या रोहिंग्याचा मुद्दा हा फार गाजतो आहे. इथे जिथे हे बर्मा जे लिहिलेलं आहे म्यानमार, तर चीनमधून ब्रिक्स परिषदेनंतर ते म्यानमारला गेलेत. ब्रिक्स परिषदेतून परत येताना मोदींनी म्यानमारला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांच्याशी द्विपक्षीय प्रश्नावर चर्चा केली. भारत आणि म्यानमार यांच्यात सागरी संरक्षण सहकार्यासह अनेक क्षेत्रात एकूण 11 द्विपक्षीय करार करण्यात आले. रोहिंग्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना मोदींनी ही दिलेली भेट ही याची जगभरामध्ये फार चर्चा झाली. त्यानंतर 12 ते 13 नोव्हेंबर दरम्यान त्यांनी फिलिपिन्स इथे भेट दिली. फिलिपिन्स ही जी बेटे आहे हिंदी महासागरामध्ये, इथे इथे असलेली ही फिलिपिन्स जी बेटे आहेत इथे त्यांनी भेट दिली. फिलिपिन्सची राजधानी मनीला येथे 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आसियान आणि ईस्ट एशिया या शिखर परिषदा पार पडल्या. यामध्ये भारतासहित 17 वेगवेगळ्या देशांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लावली. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. आसियान परिषदेत व्यापार आणि गुंतवणूक या विषयांना प्राधान्य होते, तर ईस्ट एशिया समिटमध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद, शस्त्रास्त्र प्रसारबंदी आणि स्थलांतर आदी विषयी चर्चेला आले. याबद्दलची या माहिती जी आहे, डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या चालू घडामोडींच्या सिरीजमध्ये ऑलरेडी घेतलेली आहे. शिवाय चीन समुद्राबद्दलही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. तर हे जे आहेत या नरेंद्र मोदी यांच्या यावर्षीच्या विदेश भेटी होत्या. याच्या नोट्स तुम्ही तुमच्या काढे काढून ठेवा, कारण की यामध्ये बरेचसे प्रश्न हे बनू शकतात. चालू घडामोडींवरती हे महत्त्वाचे भाग आहेत. नंतरची जी बातमी आहे ती म्हणजे सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे नामांतराबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु अखेर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचा निर्णय झाल्याची माहिती विधान परिषदेत दिली. त्यामुळे नामांतराबाबतची जी संभ्रमावस्था होती ती दूर झालेली आहे. तर या पार्श्वभूमीवर जे आहे की सोलापूर विद्यापीठाला यापुढे जे नाव दिलं जाईल ते अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिलं जाणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे. टपाल खात्याचा दर्पण प्रकल्प. टपाल खात्याच्या आधुनिकीकरणासाठी 1400 कोटी रुपये खर्चून केंद्र सरकारतर्फे दर्पण हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. दर्पण अंतर्गत ग्रामीण पोस्ट ऑफिसची कार्यक्षमता सुधारणे आणि त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दर्पणद्वारे पोस्ट मास्तरांना तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार असून या माध्यमातून देशातील 1.29 लाख पोस्ट ऑफिसची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पहिला टप्पा मार्च 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर काही वन लायनर आपण बघून घेऊ. काल झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेवर 88 धावांनी विजय मिळवला. रोहित शर्माने यावेळी 35 चेंडूमध्ये शतक झळकावले. T20 सामन्यामधील ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे, त्याची बरोबरी केली. 260 धावांची जी आहे यापूर्वीची जी धावसंख्या होती ती श्रीलंकेने केनियाविरुद्ध 2007 उभारली होती. तर सर्वात जास्त आतापर्यंत जी सर्वात जास्त T20 सामन्यातली धावसंख्या आहे ती म्हणजे 263 ही ऑस्ट्रेलियाने
श्रीलंकेविरुद्ध उभारली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धा सध्या चालू आहे. या स्पर्धेमध्ये सौरभ पाटील आणि प्रसाद सस्ते यांनी विविध गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहेत. तर या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्ही परत एक वेळा बघून घ्या. यामध्ये विदेश दौऱ्याबद्दल आपण फार चांगली माहिती दिलेली आहे, संकलित केलेली माहिती आहे, आणि ही माहिती इतरांनाही मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.